मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रमाचा अक्षय सोबत बोलत असताना तोल जाऊ लागतो तर अक्षय रमाला म्हणतो की रमा असं कर आपण उद्या बोलूयात रमा म्हणते की मावशी तू जा बरं माझ्या डोक्याला टेन्शन आलंय मी आत्ताच यांच्यासोबत बोलते इकडे आई आजी रेवा सर्वजण पेक पीत असतात तर जान्हवी गाण्यावरती भन्नाट डान्स करत असते ज्या मी म्हणते की अख्ख्या मुकादाम फॅमिलीमध्ये मा माझा डान्समध्ये मा कुणी हात पकडू शकत नाही आणि कुणी माझ्याशी बरोबरीसुद्धा करू शकत नाही आय्याजी म्हणते की अगं हात नाही पाय पकडू शकत नाही असे म्हण तेव्हा आरती हसू लागते आयाजी म्हणते की तुझे जेवढे पाय फास्ट चालतात ना तेवढं जर डोकं चाललं असतं तर खूप चांगलं झालं असतं सीमा म्हणते काय बोलतात आयातजी तुम्ही ते ऐकून जान्हवीला राग येत जान्हवी म्हणते की माझा बेबी माझेसुद्धा पाय पकडतो माहीत आहे का तर आई आजी म्हणते की अगं मी तुझी मस्करी केली ग त्यानंतर सीमा म्हणते की अगं पण रमा कुठे गेली ते ऐकून रेवा विचार करते की रमा कुठे गेली मला माहीत नाही पण रमा नक्कीच अक्षयकडे गेली असणार आणि दारूच्या नशेमध्ये रमा आता अक्षयला सर्व सांगणार आणि आता खूप मज्जा येणार असा रेवा विचार करते त्यानंतर जान्हवी रेवाला डान्स करण्यासाठी बोलावते त्यानंतर रेवासुद्धा डान्स करू लागते तेव्हा सीमा रेवाकडे बघत नैनाला म्हणते की अगं तू सुद्धा जा तिच्यासोबत डान्स कर तेव्हा नैना म्हणते की नको त्यानंतर नैना सीमाला हळू आवाजात म्हणते की काकू मी तुमच्याकडून जे घेतलं आहे ते मला तुम्हाला परत द्यायचं आहे तेव्हा सीमा म्हणते की काय म्हटली नैना तर नैना म्हणते काही नाही इकडे मंगला मावशी अक्षयला म्हणते की जावई बापू मी काय म्हणते की तुम्ही जा मी रामाला लिंबूपाणी देते तर रामा ऐकायला तयारच नसते रमा म्हणते मावशी तू कशालामध्ये आलीस गं मी यांच्यासोबत बोलत होते ना अक्षय मावशीला म्हणतो की मावशी तुम्ही जा मी देतो रामाला लिंबू पाणी आणि अक्षय रामाला घेऊन त्याच्या बेडरूममध्ये जाऊ लागतो इकडे मंगला मावशी बाजूला जात देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा रामाने बापूला काही सांगू नये म्हणजे बरंच होईल इकडे रेवासोबत जान्हवी आणि आद्या भ्ना डान्स करत असतात तेव्हा तो डान्स बघत सीमा नायनाला म्हणते की अगं नायना तू काहीतरी सांगणार होती सांग ना नायना म्हणते की सॉरी सीमा काकू पण मी तुम्हाला सांगते या रेवाला ना अक्षय आणि रमापासून थोडंसं लांबच राहू द्या कारण कसं आहे ना काही माणसे तडजोड करतात पण कधी काही लोक हव्यासा पोटी काहीसुद्धा करतात तर सीमा म्हणते नायना तुझं अगदी बरोबर आहे मला सुद्धा कधीकधी असंच वाटतंय पण त्या रमाचा ना या रेवावरती खूप विश्वास आहे त्यानंतर नैना सीमाला सांगू लागते की सीमा काकू मी आणि तेवढ्यात शशिकांत तिथे येतो आणि नयनाकडे बघत म्हणतो की आणि काय तेव्हा शशिकांतला बघून सीमाला खूप आनंद होतो आणि सीमा शशिकांतकडे येते आई आजी म्हणते की अरे शशिकांत तू तर खूप प्लेजर सरप्राईज दिलं आहे शशिकांत म्हणतो की मला सीमाच्या प्रेमाने खेचून आणलं सीमाशिवाय मी कसं राहू शकतो शशिकांत म्हणतो काय करणार मी माझं प्रेमच तेवढं घट्ट आहे काय नयना बरोबर ना तेव्हा नयना म्हणते काय तर रेवा खोकू लागते त्यानंतर शशिकांत पुन्हा म्युझिक चालू करतो तर सर्वजण गाण्यावरती डान्स करू लागतात इकडे अक्षय हा रामाला किचनमध्ये घेऊन येतो आणि लिंबू पाणी देतो तेव्हा रमा ही पटकन लिंबू पाणी पिऊन टाकते अक्षय म्हणतो की आता रामा तू जरा पड आणि आराम कर रमा म्हणते चाला ना आपण आद्याच्या आनंदामध्ये सहभागी होऊ रमा म्हणते की मी नशेमध्ये काही विचित्र वेगळे बडबडले का अक्षय म्हणतो की नाही फक्त तुम्हाला रावडी पोरांसारखं वाघ असे म्हणाली अक्षय म्हणतो की रामा तू म्हटली की जमत नसेल तर माझ्याकडे क्लासेस लावा मी शिकवते रामा म्हणते मी असे म्हणालीच नसेल अक्षय म्हणतो की असेच म्हणाली पण मला ते आवडलं रामा म्हणते चला आता आणि अक्षय रामा किचनमधून जाऊ लागतात इकडे शशिकांत हा नाटक करत सीमापाशी बसतो आणि सीमाचा हात आपल्या हातात घेतो अय्याजी म्हणते की अरे शशिकांत बायको जरा जास्तच प्रेमाची झाली का तेव्हा शशिकांत म्हणतो असतेच बायको प्रेमाची माझ्यासाठी अंधविश्वासाने खूप व्रत करते ती इकडे शशिकांत सीमाला म्हणतो की हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आणि चॉकलेटचा पुडा देतो सीमा म्हणते आय्या मला चॉकलेट खूप आवडतात तेवढ्यात अक्षय आणि रमा तिथे येतात तेव्हा रमा ही शशिकांतला सीमाशेजारी बघते तर इकडे शशिकांत सीमाला गिफ्ट देत असताना एक फोटो खाली पडतो आणि रमा ते बघते तेव्हा सर्वजण डान्स करत असताना रमा तो फोटो हातात घेते तर तो नैना आणि शशिकांतचा फोटो असतो तेव्हा रमाला राग येऊन रागाने शशिकांतकडे बघत त्यामधील शशिकांतचा फोटो रमा ही रागाने फाडून टाकते इकडे रमा ही लगेच तो फोटो घेऊन तिच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की जर हा फोटो कुणाला सापडला असता तर घरच्यांच्या आनंदावर विरजन पडलं असतं त्यानंतर रमा तिचा मोबाईल हा त्या पायऱ्यावरच ठेवून बाजूला जाते तेवढ्यात रेवा पाठीमागून येते आणि विचार करते की रमा अशी अचानक पार्टीमधून का गेली तर रमाचा मोबाईल तिथे असतो तेव्हा रेवा रमाचा मोबाईल घेत त्यामध्ये बघू लागते तेव्हा रमाने तिच्या मोबाईलचा पासवर्ड बदललेला असतो तर रेवा विचार करते की रमा जरा जास्तच हुशार होत चालली कधी पासवर्ड बदलत नाही पण आत्ता का बदलला काय माहिती इकडे निरोप घेऊन ही सीमाला म्हणते की काकू मी जाते आता बराच उशीर झाला हॉस्टेलचेसुद्धा काहीतरी रूल्स असतात म्हणते की अगोदर खूप उशीर झाला आहे आणि शशिकांतला म्हणते तुम्ही जावं इला सोडायला तर शशिकांत म्हणतो की जातो मग मी तर नैना म्हणते कशाला तुम्हाला त्रास होगीच मी जाते इकडे रेवा ही झोपलेल्या रमाच्या बेडरूममध्ये येते आणि रमाचा अंगठ्याचा पासवर्ड घेऊन रमाचा मोबाईल उघडते तर इकडे शशिकांत नैनाला सोडण्यासाठी बाहेर येतो आणि हात पिरगळवत नैनाला म्हणतो की नैना सीमा समोर काय फुसूर खुसूर चालली होती तुझी शशिकांत म्हणतो की डायमंड नेकलेस अंगठ्या सर्व काही मिळतात ना ते गोमान बोलानं घी आणि आपल्या लायकीत राहायचं इकडे रेवा ही रामाचा मोबाईल उघडून तेथून जाऊ लागते तर इकडे नैना प्रेमाचे नाटक करत शशिकांतला म्हणते की अरे शशी एवढा आवडला का माझा हात मला कायमचा धरून ठेवणार आहेस का तू तेव्हा शशी म्हणतो की आपल्या औकातीत राहायचं नैना म्हणते की अरे मी हाताने माझं क्रेडिट कार्ड का लॉक करू तू माझं अनलिमिटेड क्रेडिट पॅक आहेस त्यानंतर नैना शशिकांतची माफी मागत म्हणते की परत असं नाही होणार माझ्याकडून म्हणते की सांग शशी मी तुझ्यासाठी काय करू आणि म्हणते की मी माझ्या स्वतःच्या तोंडाने ह्या लोकांना सांगून माझ्या पायावरती कशाला धोंडा मारून घेऊ तिकडे अक्षय हा झोपलेल्या रामाकडे येतो आणि रामाच्या डोक्यावर हात ठेवत अक्षय विचार करतो की बिचारी माझी रामा जान्हवी तिला एवढा त्रास देते तरी रमा काहीच बोलत नाही पण एक ना एक दिवस जान्हवी वहिनीला याची सर्व परतफेड करावीच लागणार आहे त्यानंतर अक्षय रामाच्या अंगावरती कंबल टाकू लागतो तेवढ्यात अक्षयची नजर रामाकडे तिने नैनाचा फाडलेल्या फोटोकडे जाते आणि अक्षय नैनाचा तो फाडलेला फोटो हातात घेतो अक्षय विचार करतो की नैनाचा फोटो माझ्या रूममध्ये आणि फाटलेल्या अवस्थेत रामाकडे तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय विचार करतो की नक्कीच रमा माझ्यापासून काहीतरी लपवते इकडे रमा ही शशिकांतकडे येते तर शशिकांत हा सेव्हिंग करत असतो तेव्हा रमा शशिकांतला जाब विचारू लागते तेव्हा शशिकांत म्हणतो की मला उलट बोलतेस तेव्हा रमा म्हणते की हो त्यानंतर अक्षय हा रमाकडे येतो आणि रमाला म्हणतो की रमा तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस का नाही नाचं कारण हा फोटो तुझ्याकडे सापडला आहे अक्षय म्हणतो की मला हा फोटो आपल्या रूममध्ये सापडला आणि या फोटोबरोबरची नायनासोबतची व्यक्ती कोण आहे हा प्रश्न आता अक्षय रमाला विचारतो तेव्हा आता ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून शशिकांत असल्याचे सत्य रमा अक्षयला कसे सांगते आणि अक्षय कोणते पाऊल उचलतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा